आता लिमिट संपले त्यांचं जगण्याचं. मी स्वतः आरोग्य सेविका आहे. सरकार तुम्ही बाजूला. मी स्वतः आरोग्य सेविका आहे. आम्ही लई सिरियस पेशंट हाताळत. इथल्या डॉक्टर लोकांनी त्यांना साधी हेडलो पोझिशन दिली नाही. त्यांना हेडलो आवश्यक आहे. हायपोग्लायसेमिया हायपोकॅल्सिमिया व्हायलाय. पूर्ण डिहायड्रेट माणूस झाला. त्यांची एक एक पेशी मरायली. आपण आपण मेलं तर मेलं. इथे वीज पिऊन मरते. पण त्याची ट्रीटमेंट करा. आज आम्हाला आरक्षण महत्वाचं नाही. माझा भाव महत्वाचा. माझ्या भावाची ट्रीटमेंट करा. आज माझ्या भावाला वाचवा. हे बघायचं काम आपलं नाही. आपण त्याचा शब्द पाळाय. पण आपला शब्द त्यांनी पाळला पाहिजे. आपण इथं मरू तर आज नाही तर जीव देऊ. शासनाला मी एवढं सांगते. माझ्या भावाचा जर हृदय बंद पडला माझ्या भावाचं जर हृदय पडलं मी स्वतः तलवार घेऊन येईल. मी स्वतः तलवार घेऊन येईल. मी तुमच्या घरात घुसून जाळून मारेल. माझ्या भावाचा बरं वेळ झालं. आमचा अख्खा 7 कोटी मराठा समाज परदेशी मी आरोग्य सेविका या नात्याने एवढं सांगते. सरकार निर्णय घेत नाही. आपण त्यांना 40 दिवस दिले होते. यांनी 40 दिवस झाल्यावर दिल्ली गाठतात 42व्या दिवशी. म्हणजे 40 दिवस माझ्या भावाची यांनी खिल्ली उडवली. 40 दिवस झाल्यावर यांनी 40 दिवसात दिल्लीला गेले का नाही गेले? 40 दिवस झाल्यावर दिल्लीला गेले. बरोबर आहे. म्हणजे यांना सिरियसनेस कोणाच गोष्टीचा नाही. त्यांना आरक्षण द्यायचं नाही. माझ्या भावाचा जीव घ्यायचा आहे. त्यांना काय पाहिजे होते? पुरावे पाहिजे होते. आपलं कुठं आणलं होतं पुरावा? आपलं कुठं आणलं होतं? एक मिनिट. आपल्याला त्यांनी जी आर दिला होता. ज्यांची वंशावळी आहे त्यांना आरक्षण प्रमाणपत्र आम्ही देतो. मग आम्ही आमच्या वंशावळीसाठी त्यांना 15,000 पुरावे दिले. मग आता आणलं कुठं? मी नांदेडवरून आले. मी आरोग्य विभागात आहे. आरोग्य सेविका आणि आम्ही खूप सिरियस पेशंट हाताळलेले आहे. मी स्वतः मला हे अनुभव आहेत. 3 दिवसापासून मला अक्षरशः झोप येत नाही. परवाला माझी मुलगी अनकॉन्शियस झाली. तिला अचानक तिला मी बेशुद्ध अवस्थेमध्ये CPR तिला घरी दिले आणि मी तिला दवाखान्यात घेऊन गेले. माझ्या मुलीच्या अक्षरशः बुबुळ वगैरे सगळे पांढरे झाले होते. पण मी म्हणलं माझा भाऊ तिथं मरालाय. तिला ट्रीटमेंट करून मी काल लगेच निघाले. आणि यांना जर आरक्षण द्यायचं असतं ना 40 दिवसाचा टाईम घेतला होता यांनी. बरोबर आहे. 40 दिवस झाल्याच्या नंतर हे दिल्लीमध्ये जातात. म्हणजे तुम्ही 40 दिवस काय केलं त्याचं उत्तर द्या मला. तुम्ही 40 दिवस जे काय केलं त्याचं उत्तर द्या मला. आणि यांना आरक्षण द्यायचं नाही. यांना फक्त माझ्या यांचं लक्ष आरक्षण देण्याचं नाही. यांचं लक्ष जरांगे भाऊचा जीव घ्यायचा. यांचं लक्ष जरांगे भाऊचा जीव घ्यायचंय. मग आता यांना पुरावे पाहिजे होते. आम्ही 15,000 पुरावे दिले. मग आता यांना हे पाहिजे का आम्ही भारतीय आहेत का पाकिस्तानी आहेत? आम्ही भारतीय आहेत का पाकिस्तानी? मी रेखा पाटील. आता आपली कंडिशन अशी नाही. त्यांची एक एक पेशी मरायला लागली. त्यांच्या हृदयाला अजिबात रक्त पुरवठा होत नाही. त्यांचा ब्रेन पूर्ण ड्राय झालेला आहे. त्यांना हायपोग्लायसेमिया हायपोकॅल्सिमिया होत आहे. आणि त्यांची BP टोटल लो झालेली आहे. त्यांना अर्जंट IV लावणं आवश्यक आहे. आणि त्या माझ्या भावाचं काय पण होऊ शकत. तुम्ही बंद करा बघणं. माझ्या भावाला वाचवायचं बघा. आरक्षण मिळणार आहे. आरक्षण मिळणार आहे. पण आपला क्षण नाही की त्यांची एक एक तडप त्यांनी एक एक पेशी तोडून मरायला लागलेत. हे बघ ना आत्ता आपली सिच्युएशन नाही. आत्ता यांना ट्रीटमेंटची गरज आहे. आपण आरक्षण आज ना उद्या त्यांच्याकडून घेणारच आहोत. परंतु आत्ता हे बघ्याची भूमिका घेणं म्हणजे आपला अतिशय नालायकपणा आहे. अतिशय मूर्खपणा. आपण काय यांचा जीव गेल्यावर आरक्षण घ्यायचं का? आणि ते आरक्षण घेऊन करायचं काय आम्हाला? हे आरक्षण बघण्यासाठी माझा राजा जीवन पाहिजे. नकार दिलाय मी तपासणीसाठी. त्यांनी किती नकार दिला? म्हणजे त्यांनी जर आपल्या समोर जीव देत असतील, आपल्या समोर जर तडफडून मरत असतील, तर आपण सगळ्या बांधवांनी त्यांनी तडफडून कसं मरायलेत हे बघायचं का? बांधवांनी आणि शासनाने
शासनाला तर त्यांचा जीवच घ्यायचा हे तर क्लियर झालेलं आहे, कारण त्यांना वेळ दिल्यावर त्यांनी काहीच हालचाल केली नाही. तुम्ही कुठेतरी 40 दिवसांमध्ये ऐकलं का त्यांनी काहीतरी प्रयत्न केले? कोणती विधिमंडळामध्ये बैठक घेतली नाही, केंद्रामध्ये बैठक घेतली नाही. फक्त यांना संसदेत एक बैठक आणि राज्यात एक बैठक घेऊन विधेयक पारित करायचं होतं पुराव्याच्या आधारे. मग या दोन गोष्टी यांनी केल्या नाही, तर म्हणजे 40 दिवसांमध्ये यांच्या तब्येतीची बेहाल करायची होती आणि माझ्या भावाचा जीव सिरियस करायचा होता. शासन बघत बघल शासन हे बघत आहे, पण मी माझ्या भावा मी माझ्या भावाला असं नाही बघू शकत. तुम्ही प्लीज माझ्या भावाचं जीव ही सध्या इथं